नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती महाराष्ट्राची ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण मी घेवड्या लागवडविषयी संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। तर मित्रांनो, मी आलो आहे 67 दिवसाच्या वालच्या प्लॉटमध्ये। तर मित्रांनो, आम्ही 2.5 फुटावरती घेवडा लागवड केलेली आहे। तर मित्रांनो, 8 जून 2021 या दिवशी आम्ही वाल लागवडी केली होती। तर मित्रांनो, आज 67 दिवस आहे। मित्रांनो, आज पावसाचं वातावरण खूप आहे व काल थोडाफार प्रमाणात पाऊस पडलेला होता, त्यामुळे घेवड्यावरचं फ्लावरिंग कमी झालेलं आहे। तर मित्रांनो, परवाच्या दिवशी आम्ही घेवडा विकला होता, तर त्या दिवशी आम्ही घेवड्याची पहिली तोडणी केलेली होती। आपण पाहू शकता की वरती कसं ढगाळ वातावरण आहे। मित्रांनो, थोड्याफार प्रमाणात पाऊस पडलेला होता व 1-2 दिवस पाऊस चालू होता, जास्त प्रमाणात नाही पण थोड्याफार प्रमाणात चालू होती। मित्रांनो, हा पाहू शकता हा आमचा 67 दिवसाचा वालचा प्लॉट। आणि मित्रांनो, आम्ही जेव्हा घेवडा लागवड केली होती व जेव्हा घेवड्याला तारकाटी केल्यानंतर त्याच्या खालचे जे पान असतात ते आम्ही काढून टाकलेले होते, कारण तेव्हा घेवडा वाढायला पाहिजे, त्यामुळे खालचे पाने काढलेले होते व आम्ही या वरच्या ज्या वालच्या वाल म्हणजे घेवडा वालचा वेल घेवड्याचा जो वेल असतो तो काढलेला होता, कारण तो जर काढला तर वरती जे डीर फुटलेले असतात त्यांना वाळायला जास्त मदत मिळते। तर मित्रांनो, माझ्या चॅनलवरती आपण जाऊन पाहू शकता की मी घेवडा लागवड कशी केली व घेवडा पिवळा पडू नये याच्यावरूनही मी व्हिडिओ बनवत आलेलो आहोत। तर मित्रांनो, चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण मी घेवडा लागवडीपासून तर माझा घेवडा संपेपर्यंत मी व्हिडिओ बनवतच राहणार। मित्रांनो, मी घेवडा पिवळा पळू नये याच्यावरती आम्ही फवारणी केली होती, तोही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। मित्रांनो, घेवड्याबाबत आपल्या मनात कोणतेही विचार असेल, घेवडा पिवळा पळत असेल किंवा घेवड्यावरती शेंगळे असेल, तर अशा अनेक बाबींसाठी आपण कमेंट करू शकता। मित्रांनो, आम्ही अंकुर 183 ही व्हरायटी लावलेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्रात घेवड्याला वाल किंवा वालवट किंवा मराठी भाषेत घेवडा असे म्हणतात किंवा पावटा असेही म्हणतात। तर मित्रांनो, आपण पाहू शकता की कसं ढगाळ वातावरण आहे, तर मला असं वाटतं की आजही पाऊस पडू शकतो, तर त्याच्यामुळे आमचं फ्लावरिंगचं खूप मोठं नुकसान होत आहे। तर आमचा मागचा जो घेवडा निघालेला होता तर त्याचं उत्पन्न असं आलेलं होतं की 20,000 रुपये आलेलं होतं, तर अर्धा टन असा माल निघालेला होता आणि 40 रुपये किलो असा भाव मिळालेला होता। तर मित्रांनो, पाहू शकता आता कशा शंगा झालेला आहेत। मित्रांनो, आपण आमचा 67 दिवसावा वालचा प्लॉटही बघू शकता, वाल म्हणजेच घेवडा। तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलच्या संपर्कात राहा। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।